शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुरेश संपाळ यांचा जन्मदिवस नवी मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. जन्मदिवस फक्त पुष्पगुच्छ आणि केक कापण्यापुरता साजरा न करता सामाजिक उपक्रमातून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने गेल्या 5 वर्षापासून सुरेश संपाळ हे आपल्या जन्मदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवित आहेत. यानिमित्त आश्रमातील अनाथ आणि अंध मुलांना कपडे वाटप आणि साहित्य वाटप केले जाते. यावर्षी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सुरेश संपाळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर, विठ्ठल मोरे, शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक रंजना शिंत्रे, शहर प्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, नगरसेवक संजू वाडे, नगरसेविका दीपाली संपाळ, विभाग प्रमुख सकाराम सुर्वे, अशोक जाधव, विविध प्रभागातील विभाग प्रमुख, उपप्रमुख, विविध सोसायटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सुरेश संपाळ यांनी केक कापून मोठ्या जल्लोषात जन्मदिवस साजरा करण्यात आला. सुरेश संपाळ हे आपल्या प्रभागात चांगले काम करत असून यापुढेही त्यांची अशीच प्रगती होत राहावी अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी शुभेच्छा दिल्या. चिंचोलीचे आमचे उपशहर प्रमुख सपकाळ, सुरेश सपकाळ यांचा आज वाढदिवस आहे आणि शिवसेनेमध्ये कुठल्याही पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा सत्कार अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो. आमचा हा अतिशय तडफदार कार्यकर्ता आहे, त्यामुळं या ठिकाणी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शेकडो लोक जमा झालेले आहेत. फटाकड्यांची आतषबाजी चाललेली आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या भागाच्या नगरसेविका आहे. अतिशय सामान्य घरातून आलेला सामान्य कार्यकर्ता त्याच्या कामामुळे या पदापर्यंत पोहोचलेला आहे, अतिशय लोकप्रिय झालेला आहे आणि त्याला मी दीर्घायुष्याने उत्तम आरोग्य चित्तीत. यावेळी नगरसेवक संजू वाडे यांनीही सुरेश संपाळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ठिकाणी मला सुरेश भाऊंनी अजिबात सांगितलं नाही की माझा वाढदिवस आहे. मला माझे जे सहकारी आहेत त्यांचे जीवाभावाचे जे मित्र आहेत, भाऊ आहेत, त्यांनी मला आमंत्रण दिलं आणि म्हणून या आमंत्रणाला मी या ठिकाणी आलो आणि या मी बघितलं की ज्येष्ठ श्रेष्ठ आणि लहान मुलापासून ज्याच्यावर आशीर्वाद असतो तो आमचा सुरेशभाऊ सपकाळ. अशीच दूत प्रगती करत राहो त्यानिमित्तानं मी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलो. ते फक्त 38 वर्ष त्यांचे पूर्ण झालेले आहेत. अख्खं तप त्यांचं अजून पूर्ण व्हायचं आहे आणि सेवा अतोनात ते प्रयत्न करतायत आणि करतील याचा मला विश्वास आहे. आणि अशा एकदम धुरंधर माणसाला, व्यक्तिमत्वाला, हसतमुख असणाऱ्या व्यक्तिमत्वाला मी आज शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. माझा कन्सेप्ट असा आहे की त्यांचं नेहमी जनतेमध्ये विषय असतो की साहेब माझ्या प्रभागामध्ये काही लोक गरीब आहेत, घोटकरू आहेत, हुशार आहेत, पण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नाही. मग इथं अभ्यास ज्या पद्धतीनं मी नवी रेल्वेमध्ये अभ्यासिका केंद्र स्थापन केलं, नवी मुंबईतलं पहिलं ISIPS मिशनचं, त्या पद्धतीनं ते ह्या ठिकाणी त्यांना प्रयत्न करतात. याच्यावरून मला जाणीव वाटली की त्यांचा मुलांमध्ये म्हणजे उद्याचं भविष्य घडवण्यासाठी त्यांचा निश्चितपणानं हातभार लागेल आणि म्हणूनच मी त्यांना बुके नाही बुक द्या आणि त्याचं नाव पण ते आहे की मॉडेल पण वाकणार नाही असा हा बाणा असल्या कारणामुळे त्यांना मी ही शुभेच्छा म्हणून पुस्तक दिलं आहे. वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच घनसोली परिसरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुरेश सकपाळ यांनी सांगितले. माझा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून राबवतो आणि हा माझा वाढदिवस इथले जे शिवसैनिक आहेत, जे इथले पदाधिकारी आहेत, तेच करत असतात. हे सुद्धा आजचं नियोजन आहे. ते आमचे सगळे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, युवा सेना, महिला आघाडी यांनी हे नियोजन केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं मनापासून मी पहिला धन्यवाद व्यक्त करतो. मागील 3-4 वर्ष झाली आम्ही अंध मुलं असतात, अपंग मुलं असतात किंवा जे अनाथाश्रम असतात त्या ठिकाणी त्यांना फळवाटप करणे, त्यांना बॅग, स्कूल बॅग देणे. अंध मुलांनासुद्धा आम्ही फळवाटप मागच्या वर्षी केलं होतं. रुग्ण असतील त्यांनासुद्धा आम्ही बेडशीट आणि फळवाटप करतो. ह्यावर्षी आम्ही सर्वांनी असं ठरवलं की घनसोली विभागातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्येच केक कापायचं आहे आणि अजून आम्हाला एक केक त्यांच्यामध्ये कापायचं आहे. मनापासून लोकांची समाजसेवा करणे, जे गोरगरीब असतील त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील, आरोग्याच्या असू द्या किंवा कुठल्याही असू द्या, त्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणे. नगरसेविका दीपाली संपाळ यांनी सुरेश संपाळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचं तर लहानपणापासूनच स्वप्न समाजसेवेचं, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वेगळं असं मोठं पार्टी वगैरे एन्जॉय न करता एक म्हाताऱ्या माणसांसाठी, ज्येष्ठ लोकांसाठी ब्लँकेट वाटपचं त्यांनी नियोजन केलं.
त्यावेळेस म्हणजे खूप चांगला उपक्रम त्यांनी डोक्यात आणला. आणि इतर लोक पार्टी वगैरे करतात, तर आम्ही मागच्या वर्षी पण त्यांच्या बर्थडेला अनाथाश्रमामध्ये गेलो होतो. एक लहान मुलं होती, त्यांना बॅग्स वाटप केल्या, की खरोखरच म्हणजे चांगला संकल्पना त्यांच्या डोक्यात असतात. आणि समाजसेवेचं खूप त्यांना वेड आहे, त्याच्यामुळे खूप म्हणजे छान वाटतं की लोकांची त्यांच्या हातून खूप चांगली सेवा घडते. सुरेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरेशची मिसेस नगरसेविका आहे, पण सुरेश सगळ्या घनसोलीचा लाडका कार्यकर्ता आहे आणि सगळ्यांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो आहे. त्यामुळं आमच्या शिवसेनेच्या महिला गाडीकडून त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज खरं तर चांगले ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवलेला आहे, बरेच कार्यक्रम ठेवलेले आहेत वाढदिवसानिमित्त. आज खरं तर नवरात्राच्या सगळीकडे धूम चालू आहे, तरी पण वाढदिवसासाठी सुरेशच्या प्रेमापोटी एवढी चांगली सगळी गर्दी जमलेली आहे. आणि इथे सगळे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि वॉर्डमधले नागरिक जमा झालेले आहेत. खरंच खूप छान वाटतं, कारण ही सुरेश आणि सुरेशची मिसेस दीपाली दोघंही खूप चांगलं काम करतात. त्यामुळे आमचे नाटासाहेब आणि आत्ता विठ्ठल मोरे साहेब, द्वारकानाथ भोईर साहेब, जिल्हा प्रमुख, सगळेच आता काय पदाधिकारी येऊन गेलेले आहेत. आणि अख्खी घनसोली इथे आलेली आहे सुरेशला वाढ देण्यासाठी. मी आई जगदंबेच्या मी अशी प्रार्थना करते की सुरेश आणि आमची दीपाली यांना उदंड आयुष्य लाभो, हीच आई जगदंबेवर प्रार्थना करते. उपशहर प्रमुख सुरेश सकपाळ आणि नगरसेविका दीपाली सकपाळ हे प्रभागातील नागरिकांसाठी खूप चांगले काम करत असून यापुढेही त्यांचे असे समाजकार्य सुरू राहावे अशा शुभेच्छा प्रभागातील नागरिकांनी दिल्या. आपण सर्वांनी गेल्या 2 तासापासून पाहिलं असेल की एक सर्वसामान्य कुटुंबातील आज सुरेश सकपाळ नगरसेवक झाल्यानंतर सर्वसामान्य माणसामध्ये त्यांच्याविषयी किती आपुलकी आहे, किती प्रेम आहे, ह्या सर्व एका कार्यक्रमातून आपल्याला आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. हे ज्येष्ठ नागरिक असतील, युवा असतील, महिला वर्ग असेल, त्यांच्यावरती खूप प्रेम करतो, कारण हा कार्यकर्ता आहे तो सर्व जनतेवरती प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच आम्ही सर्व घनसोलीकरांच्या वतीनं, घनसोलीवासींच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी भवानीचरणी प्रार्थना करतो. आणि गेल्या 4 वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये लाखो करोड रुपयाची कामं झालेली आहेत आणि त्या राहिलेल्या उर्वरित कामं आहेत ती सुद्धा 1-2 वर्षामध्ये ते आपल्या माध्यमातून पूर्ण करतील अशी आम्ही या घनसोलीकरांना ग्वाही देतो. आणि त्यांना उर्वरित आयुष्य चांगले भरभराटीचे आणि आनंदाने जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. सुरेश सकपाळ हे आमचे जुने मित्र, जुने शिवसैनिक. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आज त्यांचं या प्रभागामध्ये समाजसेवेचं त्यांनी व्रत घेतलेलं आहे. आणि आज बरीच समाज उपयोगी कामं ते त्यांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्या पत्नी ह्या स्थानिक नगरसेविका आहेत आणि त्यांचंही खूपच चांगलं काम या महानगरपालिकेमध्ये जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते चांगल्या प्रकारे सोडत आहेत. आणि असंच त्यांनी जनतेसाठी काम करावं. दोघाही पतीपत्नींना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि सुरेश सकपाळ साहेबांच्या वाढदिवसानंतर त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज सुरेश सकपाळांना शुभेच्छा अशा प्रकारे देईल की ज्यावेळेस त्यांचं कामाचा स्वरूप, आम्ही ज्यावेळेस इथे घनसोलीमध्ये राहायला आलो, शिवसेनेचं एकनिष्ठ काम करणारा माणूस, एकदम सामान्य कुटुंबातला, आणि ज्यावेळेस तिकीट मिळालं त्यावेळेस लोकांना वचन दिलं होतं, आम्हाला त्यांनी वचन दिलं होतं की मी ह्या प्रभागामध्ये ही ही कामं करेल. आज माझ्या माहितीनुसार लोकांना शिष्यवृत्ती मिळवून देणं, वार्डांमधील अनेक, आजच्या डेटला वार्डामध्ये एवढी कामं त्यांनी, अर्धी तर कामं उरगकलेत, अर्धी कामं पण ते आमच्या आग्रहाखातर उरगतील. आणि खरंच असं ह्या घनसोलीला नेतृत्व मिळालं ह्या गोरंदाला, की असं नेतृत्व माझं तरी मध्ये नवंबरमध्ये धडाडीने चालावं. मी आज त्यांना अशा शुभेच्छा देईल की त्यांनी अशीच घोडदौड पुढे चालवून एक ना एक दिवस सकपाळ म्हणूनच सगळ्यांनी आपल्याकडं चांगले आणिच, सकपाळशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांना वाटलं पाहिजे आणि वाटणार, ही मी त्यांना ग्वाही देतो. आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.